संध्याकाळी 6 सुमारास अकोला जिल्हाधिकारी कार्यालय येथे शिवसेनेचे ठिय्या आंदोलन करण्यात आले। यावेळी नगरसेवक राजेश मिश्रा व इतर पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दालनात ठिय्या मांडून बसली होती। आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे सुनवाई दरम्यान जिल्हाधिकारी नीमा अरोरा नागरिकांचे प्रश्न ऐकत असताना आमदार नितीन देशमुख व इतर कार्यकर्ते न विचारता आपले प्रश्न मांडण्यासाठी आले असता त्यांना जिल्हाधिकारी यांनी विचारणा केली। यावरून नागरिक व जिल्हाधिकारी यांच्यामध्ये चांगलीच खडाजंगी झाली असल्याची माहिती मिळाली। यावेळी त्यांनी मागील 2 पूरपीडितांचे रकमेचे पैसे आतापर्यंत का मिळाले नाही, याचा नागरिकांना का लाभ मिळाला नाही अशी विचारणा करण्यात आली। त्यावर जिल्हाधिकारी यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली, त्यामुळे शिवसेना कार्यकर्त्यांनी जाब विचारण्यासाठी ठाण मांडून बसली होती। यावेळी मागील 2 दाबून ठेवलेली फाईल बाहेर काढून त्यांना ताबडतोब कार्यवाही करण्यास भाग पाडले। यावर जिल्हाधिकारी नीमा अरोरा यांनी ही फाईल CO देण्यात आली असे सांगून प्रकरण दाबून ठेवण्याचा प्रयत्न केला, परंतु शिवसेना नगरसेवक व कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दालनातून उठण्यास तयार नव्हती। शेवटी जिल्हाधिकारी कार्यालयात सर्वांसमक्ष सर्व फाईल तपासण्यात आल्या व दाबून ठेवलेली फाईल वर काढून त्यावर लवकरात लवकर कार्यवाही करण्याची यावेळी सुचविले। मैडम बोलती है कितने साल, मैंने उनको बोला कि पंचनामा गलत कैसा होगा बता तुम्हारे को। हाँ, मेरा पंचनामा गलत है वो बताना पड़ेगा तुम्हारे को। तुम्हारा पंचनामा गलत है, तुम्हारे घर पाई नहीं गया, तुमने भूगल होती है, बताना पड़ेगा। चलो अच्छा, नाम लिख के क्या है वो मैडम गाड़ी बना कोई भी चीज़ को बैठ के अधिकारी ने प्रतिनिधि साहब से बैठ के संवाद करने बोला, कोई भी विषय में संवाद मैडम पर नहीं कौन व्यवस्था विषय। चल भैया बुलाए, सीओ को बुलाए, 2 से फाइल वैसी पड़ी गई, सीओ को 4 दिए, वो सीओ को 4 कहाँ पर पता नहीं किसको हियरिंग को देना हियरिंग थी ना, वो हियरिंग जाके देने वाले हमारे को। पर मग ये एवढा दांगडो कशासाठी झाला, तोच प्रॉब्लम है ना। प्रॉब्लम नाही ना, काही ना काही तो झाला।